बीड जिल्ह्यामध्ये शाळांमधून जास्त वेळ अध्यापन केले जात असल्याने व विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त अधिक वेळ शाळेत थांबून अभ्यास घेतला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताणतणाव येतोय। विद्यार्थी तणावमुक्त राहत नाही, त्याच अनुषंगाने आता शाळेची वेळ 5.5 तासांपेक्षा जास्त नको असे आदेश बीडच्या प्राथमिक शिक्षण विभागाने पारित केले आहेत। आणि हे आदेश पारित करण्यामागचे कारण म्हणजे मागील काही दिवसांपूर्वीच एका खाजगी इंग्रजी शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेत वर्गात डेस्कवर बसलेले असतानाच हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली होती। आम्ही वारंवार शिक्षण विभागाला मागणी करत होतो की ज्या शाळांचा वेळ आहे तो शासन नियमाप्रमाणे हवा, परंतु बीडमध्ये काही शाळांचा वेळ हा सकाळी 8 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजल्यापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात आहे। यातच बीड जिल्ह्यामधील बीड शहरातील एका तरुणीचा अतितणावामुळे शाळेतच दुर्दैवी मृत्यू झाला, तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला। या अनुषंगाने आम्ही शिक्षण विभागाकडे गेले 1 महिन्यापासून वारंवार मागणी करत होतो की बीड जिल्ह्यातील ज्या काही शाळा आहेत त्यांच्या वेळा निर्धारित करून देण्यात याव्यात आणि त्या कमीत कमी 5 किंवा 5.5 तास शासन नियमाप्रमाणे याच्यावर नकोत। विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता 5 ते 5.5 तासाच्यावर एका दिवशी अध्ययन न करण्याची असते, त्याच्यामध्ये थोडा ब्रेक देणं त्यांना आवश्यक असतो आणि त्यानंतर घरी परत होमवर्क वगैरे दिलेलं असतं। बीड शहरामध्ये ताणाखाली येऊन विद्यार्थी वेगळ्या मार्गाचा अवलंब करत होते, त्यामुळे त्यांच्यावरचा ताणतणाव हलका करावा, पालकांचाही ताणतणाव हलका करावा या हेतूनं आणि काही शाळा शासनाचे नियम डावलून विनाकारण प्रसिद्धीसाठी आणि अनावश्यक प्रगतीचा पाऊ निर्माण करण्यासाठी हा प्रकार करत होत्या, त्यामधून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। 5 ते 5.5 तास शाळा होती। इंग्रजी शाळा विशेषतः 6-7 तास किंवा काही शाळा 8 तासापर्यंतही शाळा चालवत होत्या, मुलांना होमवर्क करणं तिथेच काम करून घेणं, पण एक त्या 6 ते 14 वयोगटातली मानसिकता ही 5 ते 5.5 तासाच्यावर नसते आणि म्हणून आम्ही ते पत्रक काढले। त्या आदेशात आम्ही दप्तराच्या ओझ्याचा देखील उल्लेख केलेला आहे, ज्यादाची पुस्तकं विनाकारण विद्यार्थ्यांवर लादू नयेत, एकच वही ठेवावी, पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा आवश्यक त्या टिपणासाठी वापर करावा आणि जास्तीची जी ज्यादा पुस्तकं आहेत ती शाळेतच ठेवण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून दप्तराच्या ओझ्याखाली मुलं दबली जाणार नाही। न्यूज 18 मराठीसाठी बीडून रोहित देशपांडे।